अपन बघतात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। मुरबाड मध्ये 25 नवीन इंधन विहिरी बोरवेल उभारले जाणार आहेत, सुभाष पवार यांची माहिती। आता बघूया सविस्तर वृत्त। मुरबाड तालुक्यात दर वर्षाची पाणी टंचाई लक्षात घेता तसेच सध्या उन्हाची तीव्रता पाहता ठाणे जिल्हा परिषद पाणी टंचाई आराखड्यातून मुरबाड तालुक्यात जवळपास 25 नवीन इंधन विहीर बोरवेल तात्काळ बसवण्यात जाणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली। व त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातून कोरावले गावात झाप वस्ती असलेल्या नागरिकांसाठी नवीन इंधन विहिरीचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यकारी अभियंता HL भस्मे, मुरबाड उपकार्यकारी अभियंता संजय सुकटे, शाखा अभियंता जगदीश बनकरी, सरळगाव विभाग प्रमुख पांडुरंग धुमाळ, पत्रकार बाळासाहेब भालेराव, सरपंच योगेश ठाकरे, महादू धुमाळ, अनिल गोल्हे, नामदेव धुमाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच पुढे बोलताना जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले की संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष सर्व जिल्हा परिषद सदस्य यांच्या सहकार्याने एका नवीन योजनेद्वारे 221 बोरवेल ठाणे जिल्हा परिषद फंडातून दिल्या जाणार आहेत, असे शुभ संकेत सुभाष पवार यांनी यावेळी दिले। प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव, मुरबाड। ब्युरो रिपोर्ट, मुरबाड, मुंबई। बघत रहा न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू नका।